नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर आमच्याकडे पाऊस येतोय, थांबा एकच मिनिट. पाऊस चालू, पाऊस थोडाच, पण उगा नुसती भीती दाखवली. सारं गबाळ गुंडाळायला लावलं लवकरच उन्हाचा आधी. आणि पोळ्या करायच्यात मला. साडी ही बदलायची होती आणि यायला लागला पाऊस. म्हणलं जाऊ द्या, मरू द्या आता. काय आता कुठं आता कुठं जायचंय? आणि आता काय करायचंय? पोळ्या करायच्या. पुरण झाले आत्यानी स्वयंपाक केलाय. आम्ही आता काय फक्त भाजायला तेवढं. काय करायचं आत्याला? बर, पाऊस येतोय. वाटतंय सगळ्यांना. कशा सगळे? पाऊस चालले. पाऊस इतका येऊन गेला. आजी भाजते. आज मला वाटतं आत्यानी नेनुनी अनुष्का तिघीने स्वयंपाक केलाय. मी लाटून दिले पोळे. आत्याने उंड किरण बाईने भाजले. लगेच उठून गेली. पुरी लय हुशार आहेत आमच्या दादा. सगळ्या कामात कुठलाच त्यांना सांगाय शिकवावं लागत नाही. अनुष्काने पुरण बारीक केलं. नेनुने तर भजी केली. चाललंय. मावशी भाजत होती. आजी देत होती उंड करून. मम्मी लाटत होती. कधी मम्मी आजी लाटत होती. मम्मी भाजत होती. काय नाही ते चाललेलं. चपात करायचं. काय नाही ती पडलं ताट. काय म्हणते अजून? बाय सगळ्यांना. स्वयंपाक पूर्ण झाला आणि आत्या आता पाऊस उघडला म्हणून निवद दाखवायला गेलेत देवाडला. अभिमंतन एवढ्या अंधाराचं निवद दाखवायला गेल्यात तर गेल्यात. आता केलं होतं निवद, धरून ही ठेवलं. आणि गुरांना हळदी कुंकू लावलं. निवद ठेवून आली. अजून दहापाडाची गुळ ठेवली. गुरांचं राहिलं की ग माझं ते सगळं बांधायचं. गुरु घेऊन आली. कधीच पाऊस आला. सगळं काम आवरलं. आणि आता बघा असं फेकलंय. बोल माझं तसंच टाकलंय मी. तसंच फेकलं म्हटलं. आता काय करणार? मार्ग घेतलं. उडून गेलं. माझं तर काय झालं? सगळं काम उरकलं. इतकं वारं. इतकं केलं दाखव की बघितलं की मी. इतकं वारं सुटलं. अचानक वारं सुटलं. तसेच कपडे सगळी ओढली. घरात फेकली. माझं म्हणणं होतं मी हात पाय धुवून बाहेर आली होती. म्हणलं आता साडी गिडी घालावं छान पैकी. आज बैल पोळाय. सगळं काम आवरलंय असं मला वाटलं. आणि पाऊस आला ती सगळंच राहिलं. मग सगळी कपड्यात फिकली. आणि परत नेऊन पाऊस थोडासा उघडून दिला. मग इकडं आली परत मी पोळ्यात. आणि मग पोळ्या ही झाल्या. आता 6:30 वाजलेले आहेत. पण अंधार खूप पडल्यासारखं झालंय आभाळामुळं. अंधार असल्यासारखं दिसतंय इकडं. अनुष्का कुठे गेली? इकडे अनुष्का हाय. कुठे गेली अनुष्का? इकडे अनुष्का हाय. इकडे चिव हाय. ह्या तिघी जेवल्या. ज्ञानेश्वरी पण जेवण केलं. काय ह्यांनी मिरची काय टाकली? त्यात काय माहित लयची येड्या पुरी. इथं खोडपत्री तुम्ही मिरची टाकली तिथं हारातून. त्याचा धुर सगळा ठसका उडलाय. तर असं द्या बाय सगळ्यांना. आता ते लोंढे काकांनी जेवायला यायचं. त्यांना फोन केला. पाऊस एवढा येऊन गेला पण लाईट काय गेली नाही. म्हणलं लाईट जायच्या अगोदर घ्या आणि जेवण करून जा. तर ती यायचं तर जेवायला म्हणून थांबले. आत्याही पण येतात इथं. आणि मग सगळे मिळून एकत्र जेवण करणार आहे. आणि मग झालं बघा निवांत.
आणि सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा की उद्या गड बसवायचा मुहूर्त केव्हापासून चालू येते, म्हणजे आपलं त्या टायमाला बसवून हे करून. आत्यांना उपवास असतो 9 दिवसाचा आणि आमच्या ह्यांना पण 9 दिवसाचा उपवास असतो. आत्या आणि ह्यांना 9-9 दिवसाचा असतो आणि बायला 2.5 दिवसाचा असतो. बाई कशी धरती म्हण बसता उठता म्हणतात ना, तसं घट ज्या दिवशी बसायच्या त्या दिवशी एक उपवास धरते आणि उठायच्या अगोदर 2.5 दिवस धरते, असं ती उपवास करते. तर असं द्या बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम. आणि या सगळ्यांनी पोळ्या खायला आज आमच्या इकडं, आज आमच्या तिथला बैल पोळा आज असतो. सगळ्यांना गुड नाईट म्हण. गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय अनुष्का. गुड नाईट. गुड नाईट. दोन आले तर 2चा टाइम झालाय आता भाकरी टाकायचा. सगळे येऊन थांबले दारात. त्यांना भाकरी टाकते म्हणजे पावसामध्ये जाऊन बसतील आपली कुठंतरी. आणि दारात केर किती आलाय सगळीकडे. इतकं वारं आला अचानक विचारूच नका. आणि काळ 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 कुठं आभाळ आलं नुसतं. बाय बाय. फोनची चार्जिंग पण संपली.